अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय, या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी तालुका, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मनोज जरंगे पाटील यांनी आरक्षणासाठी 2 वेळा आमरण उपोषण केल्यानंतर सरकारला अल्टिमेट दिला होता। आता मनोज जरंगे पाटील हे महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत, जागोजागी सभा घेणार आहेत, मराठा आरक्षण प्रश्नी सरकारला धारेवर धरत आहेत। दुसरीकडे मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाचं विधान केलंय। जरंगे पाटलांच्या आंदोलनामागे कोण आहे का हे येणाऱ्या काळात कळेल असं विधान राज ठाकरे यांनी ठाण्यात केलंय। त्यावर आता मनोज जरंगे पाटील यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे। ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांची ठाणे इथल्या मनसे कार्यालयात बैठक घेतली, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी भाष्य केलंय। मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळणार नाही ही गोष्ट मनोज जरंगे पाटील यांना भेटल्यावरच सांगितली होती असं राज ठाकरे म्हणाले आहेत। मनोज जरंगे पाटील यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिला आहे। राज ठाकरे असं का बोलतायत कळायला मार्ग नाही, आमच्या पाठीमागे कोण आहे ते शोधून काढावं आणि सांगावं, सगळ्यांनी शोध घेतला आहे, तुम्ही शोध घ्यावा, या पाठीमागे फक्त आणि फक्त मराठा समाज आहे असं जरंगे पाटील म्हणाले आहेत। सभेला जोडून त्यांनी 1 डिसेंबरपासून सांगितलं की ठिकठिकाणी सगळ्यांनी सकाळी उपोषण सुरू करावे आणि 24 डिसेंबरपर्यंत सरकारवरती प्रेशर करू। मुळात या प्रकारचं कोणतंही आरक्षण कधीही मिळणार नाही हे मी त्यांच्या समोर त्या दिवशी सांगून आलो होतो, बरोबर की नाही? काही वेगळं सांगत नाही, अशी कुठची गोष्ट होणार नाही। आता ते जरांगे पाटील आहेत का, जरांगे पाटीलांच्या मागून कोणतरी आहेत ज्याच्यातनं जातीयवादामध्ये महाराष्ट्र डिस्टर्ब करायचं ठरवलेलं आहे, कारण निवडणुका तोंडावरती असताना ह्या सगळ्या गोष्टी आत्ता सुरू होत आहेत, हे काही मला इतकं सरळ चित्र दिसत नाही। त्याच्यामुळे कालांतराने कळेलच की यामागे कोण आहेत। अर्थात असलं म्हणूनच सांगतो ना। आता आपले दुकान असो वा असो शोरूम, छोटा मोठा उद्योगधंदा असो वा असो कोणताही व्यवसाय, हजारो लोकांपर्यंत आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी तसेच वाढदिवसाची अथवा इतर कुठल्याही कार्यक्रमाची इव्हेंटची जाहिरात करा पंढरपुरातील एका अग्रगण्य वृत्तपत्र असलेल्या पंढरी वार्ताच्या PVN न्यूज या YouTube चॅनेलवर। आमच्या चॅनेलच्या प्रत्येक बातमीसोबत आपली जाहिरात प्रदर्शित होणार असल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी। अधिक माहितीसाठी संपर्क करा राजकुमार शहापूरकर, संपादक पंढरी वार्ता, मोबाईल 86006175424।